आता पुणेकरांसाठी आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी. पुण्यामध्ये महामेट्रोच्या कामांनी वेग घेतलाय आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हा मार्ग आता वेगाने पूर्ण होतोय. या मार्गावरती पिंपरी ते फुगेवाडी या 6 किलोमीटरच्या मेट्रोचं काम आता बहुतांश पूर्ण झालंय आणि याच मार्गावरती काल एक ट्रायल रन घेण्यात आली आणि ती यशस्वी सुद्धा झाली. दुपारी 1:30 पिंपरीमधून ही मेट्रो सुटली आणि 2:00 फुगेवाडीला पोहोचली. पुणे मेट्रोचं आतापर्यंत 45% काम पूर्ण झालंय. पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट आणि वनास ते रामवाडी या 2 मार्गिकांमध्ये वायाडक्ट आणि स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामं सुद्धा आता वेगाने सुरू आहेत. वनाज आणि रेंज हिल्सला डेपो उभारण्याचं काम सुद्धा आता प्रगतीपथावर आहे. गेल्या 10 जानेवारीला पिंपरी महापालिका ते संत तुकाराम नगर या 1 किलोमीटर मार्गाची ट्रायल रन घेण्यात आली आणि त्यानंतर काल दुसरी ट्रायल रन घेण्यात आली. 3 कोच असलेली ही मेट्रो ट्रेन ऑपरेटर चेतन फडके यांनी चालवली. पुणे मेट्रोने रिसर्च डिझाईन स्टँडर्डायझेशन कमिशनवरती आता वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे. या चाचणीची पूर्तता करून महामेट्रोने एक मोठं पाऊल टाकलंय. रविवारी ही जी चाचणी झाली ती मेट्रोच्या कामामधला एक महत्वाचा टप्पा असल्याचं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितलं. मेट्रोबाबतचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू, पण तुम्ही त्यासाठी लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा.